नमस्कार, मी नंदिनी चौधरी। तर चला आज आज आपण आपे किंवा बोंडे करूया। करून पहा, आवडलं तर शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। एकदम मस्त पोकळ होता, करून पहा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा। मी सांगितले त्याप्रमाणे पीठ करा, अजिबात सोडा वगैरे वापरायला लागत नाही, एकदम पोकळ होतात। किती पोकळ झाले, मस्तच झाले। तीन पेले रेशनचं तांदूळ किंवा कंट्रोलचं तांदूळ, पेले आणि तीन पेले, 3/4 पेला उडीद डाळ, 1/4 पेला हरभरा डाळ आणि 1/2 टीस्पून मेथी दाणे। तर हे सगळं आपण एकत्र करा, स्वच्छ पाकडून घ्या। कंट्रोलचं तांदूळ स्वच्छ पाकडून घ्यायचं। आता आपण हे 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया, धुतल्यानंतर दाखवते। तांदूळ 3 स्वच्छ धुवून घेतले। आता तांदूळ बुडेल तेवढं पाणी घालायचं। तांदळावर एकच पाणी यायला पाहिजे बघा, तेवढं पाणी घालून झाकून ठेवा। 4 झाकून ठेवायचं, 4 तासांनी मिक्सरला फिरवून घ्यायचं। छान भिजला तर मिक्सरला फिरवून घेऊया। असा चमचा घ्यायचा, मिक्सरमध्ये घालून घ्यायचं। थोडस पाणी पण घाला। आता आपण हे मिक्सरला फिरवूया। मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं। त्या तांदळातलं पाणी थोडं थोडं घालून घ्यायचं। बाकीचं असं सगळं मिक्सरला तांदूळ फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवून झाल्यानंतर चमच्याने 2 मिनिट असं हलवत घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं। पीठ असं एवढं घट्ट पातळ करायचं नाही, एवढं घट्ट करायचं। आता हे पहा, हे ह्या चमचा बुडवल्यावर बरोबर इथंपर्यंत बुडतंय। अनेकदा दाखवते तुम्हाला, 1 मिनिट। हे चमचा बुडवलं की बरोबर इथंपर्यंत बुडतं। आता उद्या तुम्हाला दाखवते किती फुटतं ते पीठ। डब्याला टोपन झाकून डब्यातच ठेवायचं पीठ कधी पण, आणि कसं निम्म्यापेक्षा जास्त जागा असावी। आता हे पीठ बरोबर निम्मा आणि निम्मा जागा आहे, म्हणजे फुगलं तरी खाली पडत नाही आहे। आणि कापड वगैरे काही गुंडाळायचं नाही, डब्यात घालायचं, डब्याला टोपन घालायचं आणि आपण सिलेंडर ठेवतो की नाही त्या कप्प्यात ठेवून टाकायचं पीठ। खूप छान रुपतं, उपतं। आता मी सिलेंडर ठेवले ना, तिथं ठेवून टाकते आणि सकाळी दाखवते। सिलेंडर ठेवते ना तिथं, त्या कपाटात ठेवले।
अई शपथ, काय पीठ मस्त फुगलं आहे बघा. इथंपर्यंतच काल आपण पीठ मिक्सरला लावलं तेव्हा इथंपर्यंत होतं. आता हाच चमचा घालून दाखवते तुम्हाला. तीन पट पीठ फुगलंय, आहे काय? इथंपर्यंत पीठ होतं, इथं झालंय इथंपर्यंत. काय पीठ मस्त रुबलंय बघा. काही नाही, कापड वगैरे काही गुंडाळायचं नाही, काही नाही. डब्यात घालायचं, स्टीलच्या डब्यातच पीठ ठेवायचं. कधी पण मिक्सरला फिरवल्यानंतर स्टीलच्या डब्यातच पीठ घालायचं आणि पीठ झाकून गॅसच्या, तिथं गॅस सिलेंडर असतं की नाही, त्या ठिकाणी ठेवायचं छान रुपत. चला तर आता आपण डोसा करूया. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हवं तेवढं पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं. तर ह्या बाऊलमध्ये हवं तेवढं पीठ काढून घेते. आप्याचं पीठ, कांदा एकदम बारीक कट करून घेतले, कोथिंबीर, मिरची असे उभं कट करून त्याच्यात बारीक बारीक तुकडे केले. आलं किसून घ्यायचं, मीठ, साखर, हिंग पावडर. आपण ओनियन बोंडे करूया. कोथिंबीर बारीक कांदा कट करून घेतले, एकदम बारीक कांदा कट करून घ्या. आणि हिरव्या मिरच्या, लहान मुलांना देणार असला तर मिरच्या घालू नका, आणि तुम्ही मोठेच लोक खाणार असला तर मिरच्या घाला. मिरच्या घाला, टेस्ट छान येतं. पीठ आंबलेलं असतं ना, थोडंसं साखर घालायचं. तुम्ही बघा एकदा साखर घालून आप्पे करून छान होतात. चवीनुसार मीठ तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला. आणि थोडंसं हिंग पावडर. आलं स्वच्छ धुवून घेतले, खिसून घ्या. आलं चेतायचं नाही, खिसायचं. आलं घातलं आपण छान मिक्स करून घ्या. सोडा वगैरे अजिबात घालायला लागत नाही. पीठ किती छान असं रुबलंय बघितलं ना, फुगलंय पीठ. आणि ओनियन बोंडे पण खूप छान लागतात. कोण आप्पे म्हणतात, कोण बोंडे म्हणतात, तुम्ही काय म्हणताय नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर आता आपण बोंडे करूया. पीठ असं घट्ट व्हायला पाहिजे, पातळ पीठ करू नका. असं घट्ट हे पाक असं पडतं, असं पीठ व्हायला पाहिजे तर बोंडे छान उठतात. तव्या आप्याच्या पात्राला तेल लावून घेऊया. पहिल्यांदा तेल लावून घ्या, तर छान उठतात. बोंड्याचं तवा छान तापलं, तापल्यानंतरच घालायचं पीठ. गॅस एकदम बारीक केले, गॅस बारीक करायचं आणि घालायचं. आप्पे घालताना ना टोकदार, पुढं टोक असलेले चमचा घ्यायचं, म्हणजे आप्पे बरोबर छान पडतात. चमचा घेताना टोकदार चमचा घ्यायचं. गॅस एकदम बारीकच आहे. आता थोडस तेल सोडा कड्याने. बघा आत्ताच किती छान आप्पे फुलले. गॅस एकदम बारीकच आहे, गॅस बारीक ठेवूनच आप्पे भाजा, म्हणजे छान होतो, छान भाजतात. छान फुगलेत बघा, मस्त फुगलेत. ते किती छान फुगलेत बघा, असं फुगायला पाहिजे. पीठ खूप छान झालंय. आता असं चमचा घ्यायचं आणि चमच्याने उलटायचं. वाव मस्त झालेत बघा, आता एकदम पोकळ झालेत. गॅस एकदम बारीक करूनच भाजायचं आप्पे. गॅस मोठं करून कधीच आप्पे करायचं नाही, इकडे आत कच्चं राहतं.
छान झाले तप्पीत। डाळ घातल्यामुळे ना असं कलर येतो। एकदम पोकळ झाले, खूप छान होतात, करून पहा। वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, बाय बाय। नेक्स्ट रेसिपीला भेटूया। वेळ करून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, बाय बाय। नेक्स्ट रेसिपीला भेटूया। धन्यवाद।